नागपूरच्या उमरेडमध्ये अश्लील नृत्य प्रकरणात पोलिसांनी धरपकड सुरू केली असून अद्याप 11 लोकांना अटक केली आहे. या अश्लील नृत्यामध्ये ज्या मुलींनी नृत्य केला त्यांना सुद्धा चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. उमरेडच्या अश्लील नृत्यामध्ये 3 प्रकार असतात. पहिला म्हणजे हंगामा, दुसरा म्हणजे नो एंट्री आणि तिसरा असतो तो हॉट एंट्री. असे हे प्रकार असतात. पोलीस उपअधीक्षक यांनी हेही सांगितले की या प्रकरणात आरोपी वाढण्याची शक्यता आहे. आजपर्यंत आपल्या पोलीस कोठडीमध्ये 11 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि 3 मुली ज्या आहेत ह्या डान्स पार्टी शो करणाऱ्या, तर 3 मुलींना आम्ही चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. अकरा आरोपी ज्यांना अटक केलेली आहे त्या 11 आरोपी आहेत. या 3 मुलींना आपण फक्त चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. चौकशी करून त्यांचा रोल निष्पन्न होऊन आपण पुढची कारवाई त्यांच्यावर करणार आहोत. यांच्या PCR वगैरे मिळालेला आपल्याला अटक केलेल्या आरोपींचा? जे 10 आरोपी अटक केले होते सुरुवातीला पहिल्या दिवशी, त्या लोकांचा आपण PCR घेतलेला आहे 1 दिवसाचा. आणि ज्या डान्स ग्रुपचा जो मेन मालक आहे, संचालक ॲलेक्स म्हणून, त्याला आपण काल रात्री अटक केलेली आहे. त्याचा आपण आज PCR कोर्टाकडे मागणी करणार आहोत. साधारण सर्व आरोपी कुठल्या भागातील रहिवासी आहेत? जे आरोपी आहेत त्या आरोपीमध्ये 3 जे आहेत ते गावातलेच त्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. त्यातले 5 जे लोक आहेत त्या आयोजकांना मदत करणारे, त्या व्हिडिओमध्ये डान्स दंगा करणारे असे साधारण लोक आहेत. आणि जे 2 लोक आहेत तर त्या डान्स पार्टी ग्रुपमधले ते लोक आहेत. आणि ॲलेक्स जो आहे तो डान्स पार्टीचा जो मेन मालक तोच आहे. साधारणतः अशी माहिती समोर आली की यांचे 3 प्रकारचे डान्स होतात, तर 3 प्रकार डान्समध्ये ह्या 3 वेगवेगळे टीम असतात. तर काय जो ॲलेक्स डान्स पार्टी आहे तर याच्यामध्ये हे 3 प्रकारचे त्यांचे शोज राहतात. म्हणजे हंगामा, नो एंट्री आणि हॉट एंट्री. हंगामामध्ये हे फक्त साधा फक्त एक प्लेन नॉर्मल डान्स असतो हिंदी, भोजपुरी अशा गाण्यांवरती. नो एंट्रीमध्ये ते थोडं अश्लील हाफ नेकेड अशा पद्धतीचं ते नृत्य करतात. आणि हॉट एंट्रीमध्ये जो भ्रमणीचा व्हिडिओ आपल्या समोर आलेला आहे, अगदी केळसवाना व्हिडिओ, त्या प्रकारचा डान्स त्या हॉट एंट्री प्रकारच्या शोमध्ये केला जातो. म्हणजे प्रत्येक डान्समध्ये वेगवेगळ्या कर आकारून मग त्यांना तिकीट घेऊन समोर केलेलं होतं. ज्या प्रकारे भामणीमध्ये अशी माहिती समोर आली आहे की हाफ प्रोग्राम हा व्यवस्थित झाला, त्याच्यामध्ये 30 रुपये आकारण्यात आले, नंतरच्या हाफ प्रोग्राममध्ये मग 100 रुपये एक्स्ट्रा आकारण्यात आले, तर ते काय सत्य घटना? आमच्या समोर येत अशी माहिती आलेली आहे. तर आम्ही आता काही साक्षीदारांनाही इथे बोलवत आहोत, चौकशी करून याच्यावरती आपल्याला ठामपणे सांगता येईल की तिकिटासंबंधी काय प्रकार झालेला आहे. आधी 30 रुपये घेतले गेले, नंतर 100 रुपये आकारले गेले, अशी माहिती प्राथमिकरित्या आमच्या समोर आलेली आहे. फक्त आता आम्ही व्हेरीफाय करून तुम्हाला आम्ही ठामपणे सांगू शकू उद्यापर्यंत. धन्यवाद. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.